भारतीय जनता पार्टी के विधायक गोपीचंद पडळकर द्वारा सांसद सुप्रिया सुले और अजीत पवार के विरोध में बोले गए वादग्रस्त बयान पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा तीव्र निषेध व्यक्त किया जा रहा है। उसी श्रृंखला में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट के शहर अध्यक्ष प्रशांत पवार ने पडळकर को जूते मारने पर 1,00,000 रुपए का पुरस्कार जाहिर किया है। गौरतलब है कि भारतीय जनता पार्टी के विधायक गोपीचंद पडळकर अपने वादग्रस्त टिप्पणियों के चलते हमेशा विवादों में घिरे होते हैं। उसके चलते अब गोपीचंद पडळकर ने शरद पवार समेत अजीत पवार और सुप्रिया सुले के विषय में वादग्रस्त टिप्पणी की है, जिसके कारण पूरे राज्य में राष्ट्रवादी कांग्रेस के दोनों गुटों द्वारा तीव्र निषेध व्यक्त किया जा रहा है। उसी श्रृंखला में नागपुर राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गुट के शहर अध्यक्ष प्रशांत पवार ने पडळकर को जूते मारने वाले को 1,00,000 रुपए का पुरस्कार घोषित किया है। जहां आयोजित पत्र परिषद में बोलते हुए उन्होंने कहा कि गोपीचंद पडळकर ने जो अपमानजनक भाषा का उपयोग शरद पवार, उप मुख्यमंत्री अजीत पवार और सुप्रिया सुले के विषय में किया है वह काफी निंदनीय है और एक विधायक के तौर पर पडळकर की ऐसी भाषा यकीनन निषेध के पात्र है, जिस कारण मैं नागपुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से जाहिर निषेध करते हुए घोषित करता हूं कि जो कोई भी कार्यकर्ता या नेता पडळकर को जूते मारेगा उसको 1,00,000 रुपए की धनराशि देकर हम सम्मान करेंगे। मंगलसूत्र चोर डुकराचं पिल्लू पडळकर यांनी 2 दिवस पहिले माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं, माननीय शरद पवार साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं, सुप्रियाताईंबद्दल जे वक्तव्य केलं, त्याच्या निषेधार्थ म्हणून ही आज प्रेस घेण्यात आली। आम्ही एक महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या जनतेला आपला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना एक आवाहन करतो की त्यांनी पडळकर जिथे दिसेल त्याला जोड्याने मारावं, त्याला काळा फासावं। आम्ही 1,00,000 रुपयाचं इनाम त्या दिवशी त्याचं नागपूरला बोलवून सत्कार करू आणि 1,00,000 रुपयाचं इनाम त्याला देऊ असं मी या महाराष्ट्राच्या जनता पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे। म्हणून आज ही प्रेस घेण्यात आली। ज्याची लायकी नाही तो अजितदादा पवार यांच्याबद्दल बोलून राहिला आहे, ज्याचं त्या समाजामध्ये काही योगदान नाही आहे त्या मंगळसूत्र चोराला मी आवाहन करतो की त्यांनी पहिले राजीनामा द्यावा आमदारकीचा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून लढा द्यावा, तरच तो खरा पडळकर आहे असं समजू, नाही तर हा डुप्लिकेट पडळकर आहे। ज्या पद्धतीनं तो बोलतो त्याच्याही खालच्या लँग्वेज मध्ये आम्ही बोलू शकतो, पण आम्ही आज या टाईपची लँग्वेज बोलली। पुढच्या वेळेस जर तो बोलला तर इतक्या खालची लँग्वेज बोलू की तो विचारही करू शकणार नाही। म्हणून त्याला जोही कोणी जोडे मारेल, काळ फासेल, त्याला 1,00,000 रुपयाचं बक्षीस नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलं जाईल असं मी आवाहन करतो। नागपूर से BCN न्यूज के लिए कॅमेरामॅन अजित के साथ मनीष की रिपोर्ट।